नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात एडियन बातमीपत्र। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। निमंत्रण पत्रिकेच्या नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न। दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले। वादग्रस्त ठरलेल्या या कार्यक्रमात मीडिया प्रतिनिधींना देखील वृत्त संकलनासाठी मज्जाव करण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका काही तास आधी बदलण्यात आली। पत्रिकेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा उल्लेख नव्हता, स्थानिक लोकप्रतिनिधींनाही डावलण्यात आलं होतं। त्याबाबत गुरुवारी संध्याकाळपासून राजकीय वातावरण तापलं होतं। अखेर विद्यापीठाने कार्यक्रम पत्रिकेत बदल करत दानवे यांच्यासह खासदार इम्तियाज जलील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची नावे असलेली पत्रिका काढण्यात आली होती, त्यामुळे अनावरण प्रसंगी विविध चॅनलच्या कॅमेरामॅन यांना वृत्तसंकलनासाठी मज्जाव करण्यात आला होता। त्यानंतर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली, उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, आमदार नारायण कुचे, कुलगुरु प्रमोद येवले, विजय सुबुकडे यांच्यासह विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी, सिनेट सदस्य आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। तसा 2 महिन्यापूर्वी आम्ही देखील एक मोठा कार्यक्रम 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही केला आहे। त्यामुळे आता आपल्याला मी सांगतो, 2 महिन्यामध्ये जवळपास 400-450 नवीन निर्णय आम्ही घेतले। हे सरकार जे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे, आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की आम्ही जे तुम्हाला पाहिजे ते देणार आहोत, आणि म्हणून आम्ही 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणून आम्ही 75,000 लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला। त्यामुळे तुमची भरती होणारच आहे। आणि त्याचबरोबर जी पद मंजूर आहेत तीच करायची ना, बरोबर ना? त्यामुळे नक्की आपल्याला सगळ्यांना त्याचा लाभ होईल, कारण शेवटी सरकार जे आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचं आपलं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। आणि म्हणून त्याचबरोबर आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मला देखील हा संधी मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो की इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना, बाबासाहेबांना नमन करण्याची संधी मला मिळाली। कुलगुरूंनी आपल्या सांगितले, त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत या ठिकाणी। संतपीठाला तर आपण पैसे देणारच आहोत, तो निर्णय आपण घेतलेला आहे सरकारने, आणि आज या विद्यापीठात देखील आपण जे म्हणालेले आहात की नवीन विद्यार्थी वसतिगृह असेल, विद्यार्थी वसतिगृहाचं विस्तारीकरण असेल, या आणखी जे जे काही आपण अभ्यासन केंद्र संकुल बांधकाम असेल, सामाजिक शास्त्र विभाग संकुल बांधकाम असेल, असे अनेक विषय आम्ही ठेवलेले आहेत। आपण नक्की यामध्ये शासन तुमच्या बरोबर आहे, तुम्ही चांगलं काम करताय, 4.5 लाख विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत, आणि विद्यादानाचं हे खऱ्या अर्थाने मोठं केंद्र आहे, आणि त्यामुळे शासन तुमच्या मागणीचा नक्की सकारात्मक विचार करून निर्णय घेईल।
अशी खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो. शेवटी या ठिकाणी हे उद्याचं आपलं देशाचं भवितव्य भविष्य आहे आणि या सगळ्यांसाठी जेवढं काय करता येईल ते नक्की आपलं सरकार करेल. आणि त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं हे सरकार नक्की कटिबद्ध आहे एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी आपल्याला आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रसंगी सगळ्यांना खूप खूप मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त करत दलितांवरील होणारे अत्याचार थांबले पाहिजे असे मत केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. प्रशांत शेगावकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ते शहरामध्ये आले होते. किरण चव्हाण जो आहे हा बौद्ध समाजाचा तरुण होता आणि जमिनीच्या वादावरून त्याचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आला. त्याचबरोबर जनादरम्यान कसारे हे मातंग समाजाचे होते आणि गायरान जमीन जी आहे ती ते कसत होते आणि बाजूलाच असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये ते मूल पावलेले आहे. तर एकतर दलितांच्यावर अशा पद्धतीनं अत्याचार करणारी मेंटॅलिटी जी आहे ती थांबवून अत्यंत आवश्यक आहे. मराठा समाज आणि दलितांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आणि मराठा आरक्षणाची भूमिका मी सर्वात अगोदर मांडलेली आहे आणि त्यामुळं मराठा समाजाबरोबर वाद करण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. उलट मराठा समाजासोबत आपण मित्रत्व निर्माण केलं पाहिजे आणि बीजेपीला सशक्त करण्यामध्ये आमचाही काही प्रमाणात वाटा आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची जी ताकद आहे ती सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि त्यामुळं आम्ही बीजेपीसोबत आहोत. आम्ही बीजेपीसोबत आहोत आणि राजकारणामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही. जर अशी काय चुकीच्या पद्धतीनं कुणी पोलीस ऑफिसरनी काय मराठा समाज विरोधामध्ये काय मत व्यक्त केलं असेल तर त्याची चौकशी करून त्यांच्यावर ऍक्शन न झाली पाहिजे. एका समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न कुणी करणं अयोग्य नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सगळ्यामध्ये ताकदवार समाज आहे, म्हणजे सगळ्यामध्ये मोठी पॉप्युलेशन असणारा समाज आहे. त्या समाजाचा व्हिडिओद्वारे अपमान करण्याची भूमिका मांडणं अयोग्य आहे. या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. आल्याला नव्हती, आम्ही अनेक केसेस मिटवण्याचा प्रयत्न केला होता पण शिर्डीमध्ये थोडासा एक संभ्रम निर्माण करण्यात आला आणि ॲट्रॉसिटीच्या त्या मुद्द्यावर मी त्या ठिकाणी आलो होतो. पण आता लोकांमध्ये जर लोकांकडूनच मागणी होती, मला रोज लोकांचे फोन येतात की आपण इकडे आलो पाहिजे. पाहूया, अजून 1.5-2 वर्षाचा कार्यकाल आहे, म्हणजे इलेक्शन एप्रिल मे महिन्यामध्ये एप्रिल मे 2024 येणार आहे. पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांची भूमिका विशद केली. आणि भारताचे अमृत महोत्सव आहे ते पुरेसे साधून आपण देवगिरी किल्ल्यावर सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याशिवाय तिथे आपण सामूहिक भारत माताची आरती पण करणार आहे. भारतच्या सर्वात जुना भारत माताचं मंदिर तिथे आहे आणि तिथे मराठवाडा मुक्ती संग्रामचे जे काही झाला त्याची एक मोठी एक्झिबिशन हे पण तिथे ठेवणार आहे. त्यानंतर 10 ITI कॅम्पसमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महारोजगार मेळावा असा एक मोठा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये साधारणतः 5,000 युवक युवत्याने नोकरी मिळेल किंवा स्वरोजगार मिळेल, स्टार्टअपची चालना मिळेल असा प्रयत्न आपण राहणार आहे. 100 जास्त स्टार तिथे उभे राहणार. सर्वाने छत्रपती संभाजीनगरची सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही दोघेही कार्यक्रमाने प्रतिसाद द्या. तुमच्यासाठी एक कार्यक्रम आहे, तुम्ही कार्यक्रमामध्ये या अशी माझी विनंती आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिवसेनेने सरकारच्या विरोधात टीव्ही सेंटर चौकात आज सकाळी निदर्शने आणि आंदोलने केली. वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा 1,54,000 कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता इतर राज्यात जाणार आहे. यामधून महाराष्ट्रातील 1,000 युवक बेरोजगार होणार आहेत.
वेदना आणि फॉक्सनॉक्स सेमीकंडक्टर प्रकल्पातून गुजरातला मोठा फायदा होणार असून महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये 1.54 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे राज्यात जवळपास 1,00,000 नोकऱ्यांची निर्मिती झाली असती. हा प्रकल्प हलवल्यामुळे महाराष्ट्राला याचा मोठा फटका बसला आहे असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. वेदना आणि फॉक्सनॉक प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिवसेनेने सरकारच्या विरोधात टीव्ही सेंटर चौकात वेदना फॉक्सनॉक प्रकल्पाबाबत निदर्शन केले. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादमध्ये दौरा होता. या दौऱ्यादरम्यान शिवसैनिक आणि युवा सेनेकडून आंदोलन सकाळीच करण्यात आले होते. यावेळी शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, राजेंद्र दानवे, सीताराम सुरे, अनिल जयस्वाल, किशोर नागरे आदी युवा सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामुळे या महाराष्ट्रातील तमाम तरुणांवर अन्याय झालेला आहे. जवळपास 3,00,000 तरुण बेरोजगार झालेले आहे. ज्या तरुणांना एक आशा होती या महाराष्ट्र सरकारकडनं मागच्या, त्या सरकारच्या ज्या योजना होत्या त्या आता योजना ही केंद्र सरकार किती करून करून देत आहे. या महाराष्ट्रातील अनेक रोजगार जे माध्यम आहे जे गुजरातमध्ये हरवल्या गेलेले आहे, जसा काही किल्ल्याचा व्यापारी असेल त्यांना तिकडे नेलेलं आहे, किल्ल्याशाळेचं युनिट गेलेलं आहे. असे वेगळे वेगळे जे महाराष्ट्रामध्ये उद्योग आणणारे आणि महाराष्ट्रामध्ये देऊनी मिळून देणारे जे उद्योगधंदे होते ते केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हे गुजरातला पडण्यात येत आहे. यावेळेस एवढा अन्याय या महाराष्ट्रामध्ये कधीही झालेला नाही. तो अन्याय आपल्यावर होतो आहे आणि हा अन्याय आणि हा रोजगार जो युवकांचा उडालेला आहे यामुळे युवक हा पेटून उठणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हा मोठा मोठे आंदोलन या संदर्भात होणार आहे. मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो तरुणांना की तुम्ही सगळेजण जागृत व्हा आणि या जागृतीतून आपण एक महाराष्ट्रातला एक तरुण सगळा देश कसा पेटू शकतो हे दाखवू त्या सरकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरात आले असता त्यांचं विद्यापीठ गेट परिसरात विजय सुबुकडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सुबुकडे यांच्या कार्यालयाचे अनावरण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी सिनेट सदस्य विजय सुबुकडे पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी क्रेनच्या सहाय्याने मोठ्या पुष्पहाराने मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारल्यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, विजय सुबुकडे यांच्यासह शिंदे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या आपला कार्यक्रम आहे त्याच्या थोडा उभा झालेला आहे. प्रेरणा आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. शनिवारी साजरा होणारा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शुक्रवारी शहरामध्ये सिद्धार्थ उद्यान येथे सकाळी 9 वाजता रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शनिवारी साजरा होणारा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शुक्रवारी सिद्धार्थ उद्यान येथे सकाळी 9 वाजता रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, विभागीय अतिरिक्त आयुक्त जगदीश मणियार, मनपा अतिरिक्त आयुक्त बी भा नेमाने, रवींद्र निकम, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, जनसंपर्क अधिकारी तौफिक अहमद, प्रभारी शिक्षण अधिकारी संजीव सोनार व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी तिन्ही सनदी अधिकाऱ्यांनी पूर्वतयारीचा सखोल आढावा घेतला आणि रंगीत तालीममध्ये सहभागी झाले. त्यानंतर प्रशासक चौधरी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रहालय आणि मत्स्यालयाची पाहणी केली. मत्स्यालयाचं नूतनीकरण करण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. यावेळी सदरील कामांसाठी 15 लाखांची निविदा काढण्याच्या प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती देण्यात आली. तसेच चांगली सुविधा असलेले सार्वजनिक शौचालय उद्यानात उभारण्याची गरज आहे, या दिशेने वाटचाल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महानगरपालिकेची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी प्रशासक महोदयांनी
सदरील तयारीचा आढावा घेतला आणि सूचनाही केल्या. इतर सुविधांसोबत डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी अशा किमान 3 पथक ध्वजारोहणाच्या वेळेस उपस्थित राहतील अशा सूचना डॉक्टर चौधरी यांना यावेळी केली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील याचे ठिकाण जर आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्ण तयारी 90% ही तयारी पूर्ण पद्धतीने झालेली या ठिकाणी आपल्या दिसून येईल. आपण या ठिकाणी जर बघितलं तर कशा पद्धतीनं मनपाचे कर्मचारी या ठिकाणी ही तयारी करताना आपल्या दिसत आहे. उद्या सकाळी ठीक 7:15 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होणार आणि त्यांच्या हस्तेची या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर काही चित्र प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि एकंदरीत सकाळी ठीक 7:15 ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होऊन आपण या ठिकाणी याच ठिकाणी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं पण या ठिकाणी जे मराठवाड्यातील जे हुतात्मे झालेले आहे या हुतात्म्यांना याच ठिकाणावरून एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम छोट्या खाणी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. असा एकंदरीत कार्यक्रम या ठिकाणी उद्या सकाळी 7:00 या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पार पडणार आहे. एडियनसाठी मी देवराज जाळे औरंगाबाद. बातम्या अजूनही आहेत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. खुलताबाद तालुक्यातील खिरडी येथे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले हे खिरडी येथे चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना समाज कल्याण विभागाकडून 20 लाख रुपयांची मदतीचे आश्वासनही दिले. खुलताबाद तालुक्यातील खिरडी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नेते तथा केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले हे शुक्रवार रोजी खिरडी येथे हत्याकांड प्रकरणातील चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना समाज कल्याण विभागाकडून 20 लाख रुपये मदतीचे आश्वासन दिले. मयत किरण चव्हाण यांच्या पत्नीचे शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करणार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 1 लाख रुपये देणार असं आश्वासन आठवले यांनी यावेळी दिलं. अशा घटना पुन्हा घडू नये अशी नाराजी व्यक्त करून पोलीस प्रशासनाला अप्रत्यक्षरित्या त्यांनी आव्हान दिलंय. सभेत त्यांची चव्हाण कुटुंबियांची भेट घेत त्यांचे वडील कारभारी चव्हाण, आई इंदुबाई, मुलगा पिल्लू आणि पत्नी जया, भाऊ कैलास व विलास यांना धीर दिला. तसेच एक केंद्रीय मंत्री, पक्षाचा राष्ट्रीय नेता, समाज बांधवांसाठी किती आपुलकीने काळजी घेतो याची प्रचिती येथील ग्रामस्थांनी अप्रत्यक्ष अनुभवली. यावेळी तहसीलदार सुरेश देशमुख, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, खिरडी गावचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांची उपस्थिती होती. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिनन्ना शेळके, बाळकृष्ण इंगळे, संजय ठोकळ, प्रवीण नितनवरे, नागराज गायकवाड, फकीरराव भालेराव, अण्णा जाधव, राधाताई शिंदे, निर्मला शेवारे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबत ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. त्यांना चंद्रा राजांना पाठी मिळाल्याची आमची मागणी आहे. एवढ्याच्या रागामुळं तर ते कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त जण आत्मले गेले. त्यामुळं राग अशा पद्धतीनं काढून त्याच्यामध्ये प्रचंड स्वतःचे नुकसान करून घेणं ही गोष्ट बरोबर नाही. आणि अनेक वेळेला सगळ्या लोकांना माहिती असतानाही की असं काही झालं की आपल्याला शिक्षा होणार आहे, आपलं जीवन बर्बाद होणार आहे, आपलं कुटुंब बर्बाद होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून वागलं पाहिजे. अशा मनाच्या अहंकारापायी दलितांची जमीन आपल्या बाजूला असू नये अशा पद्धतीचे मनामध्ये भावना ठेवून जो रागाने हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये किरण तर गेला पण हे त्यांचं दुसरं कुटुंब जे आहे ते त्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे.
खुलताबाद शिवसेना आणि संपूर्ण महाराष्ट्राबरोबर गद्दारी करून सत्ता हस्तगत केलेल्या गद्दार सत्ताधारांविरोधात विरोधी पक्ष नेता म्हणून मी सुखासुखी सत्तेवर बसू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी खुलताबाद येथे आयोजित भव्य सत्कार समारंभात बोलताना दिला. शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा खुलताबाद येथे भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, गंगापूर पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष संपत शेठ छाजेड, विधानसभा संघटक गणेश अधाणे, माजी तालुका प्रमुख किशोर कुकलारे, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठू पाटील बारगळ, विधान प्रमुख विजय चव्हाण, शहर प्रमुख विजय फुलारे, सुनील आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. खुलताबाद येथील भद्रा मारुती संस्थानाच्या भक्तिनिवास प्राणांगणात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सत्कार समारंभात बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आणि जे आपण तळागाळात काम करत होतो त्याच्या अनुभवाच्या बळावर फक्त 5 दिवसाच्या अधिवेशनात सुद्धा सत्ताधाऱ्यांना घाम फोडून दाखवला गेला. तुम्ही रोज बघत असाल. क्रांती संघटना यांच्या वतीने जनहिताय जनगणना करण्यात यावी या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देऊन त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना संघटना प्रमुख राहुल सावळवे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांची शोकांतिका आहे. मंडल आयोग कमिशनने ज्या वेळेस 3744 जाती आयडेंटिफाय केल्या, 6,500 जातीपैकी 3743 जाती त्यांनी असं सांगितलं की या देशांमध्ये निम्म्यापेक्षा जाती या ओबीसी मध्ये येतात, परंतु त्यावेळेस सुद्धा 52% मागणी असताना सुद्धा व्हीपी सिंगांनी 27% आरक्षण देण्यात आलं. म्हणजे उरलेल्या सुद्धा ओबीसींना त्यांची अजूनही त्यांचं स्थान पक्क केलेलं नाही. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा 360 जाती ह्या पटलावरती आहेत. उरलेल्या जाती कुठे आहेत? जर आयडेंटिफिकेशन पूर्ण होत आहे आणि त्यांची जर संख्या त्या ठिकाणी तुम्ही पटलावर घेत नसाल तर त्यांना न्याय कसा देणार? म्हणून आम्ही या भूमिकेत आम्ही या ठिकाणी आलेलो. आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवही मनवतो आहोत. खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत का? आजही आरक्षणासाठी जर आपल्याला झगडावं लागत असेल तर आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का? आणि आपण अमृत महोत्सव वर्ष साजरं करायला पाहिजे का? बाबासाहेबांच्या स्वप्नातला हा भारत आहे का? हा नक्कीच बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत नाही, परंतु भारतीय नागरिकांसाठी हा 75वा आपल्याला वर्धापन दिन साजरा होऊ शकतो. कारण या ठिकाणी जोपर्यंत हे प्रस्थापित लोक या ठिकाणी जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून त्यांचं फावून घेत असतील, त्यांच्या राजकीय सत्तेमध्ये फक्त त्यांचा फायदाही घेत असतील, यांना फक्त डोके म्हणून जोपर्यंत वापरत राहतील आणि जोपर्यंत यांच्यामध्ये अवेअरनेस तयार होत नाही की आपल्या न्याय हक्काची लढाई ही संविधानिक स्वरूपात आपल्याला कशी लढायची, म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचून त्यांना संविधानाच्या बाबतीत असणाऱ्या त्यांच्या हक्क अधिकाराच्या सर्व बाबी समजून सांगून या लढाईमध्ये प्रत्येकाला येण्याचं आवाहन करून आम्ही या ठिकाणची मुव्हमेंट ही रन करतोय. जात म्हणून त्याच्याकडनं बघता इथला असणारा प्रत्येक नागरिक हा माझा बंधू भाव निर्माण करून त्यांनी एकमेकांच्या लढाईमध्ये उभे राहणे आणि या ठिकाणी असणारे आयरनवर असणारे बेरोजगारीचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, सामाजिक उन्नतीचे प्रश्न असतील, औद्योगिक क्षेत्रातले प्रश्न असतील, या सर्वांचा लढा आम्ही एकत्रपणे या ठिकाणी उभा करत आहोत आणि संघटनेच्या वतीने संविधानिक लढा आम्ही याला या ठिकाणी असं. जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना संस्थापक अध्यक्ष संजय हळणोर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत बोलताना माहिती दिली आहे. मागे 6 वर्षापासून आमच्याशी मागणी की जे प्रायव्हेट गाड्याला पासिंग आहे ती टॅक्सीला पासिंग द्या. जसं इनोव्हाला 6+1 आहे टॅक्सीला आणि प्रायव्हेटला 7+1 आहे. तर आमचं मागणी आहे जसं क्रुझरला इतर राज्यामध्ये 11+1 ची पासिंग आहे तसं महाराष्ट्रात पण द्या. म्हणजे हा चोर टॅक्सीचा शिक्का पुसल्या जाईल. मागील 6 वर्ष आत्ताच माननीय आपले महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांसोबत आमची मुंबईला मिटिंग झाली तेव्हाही त्यांनी आम्हाला फक्त आश्वासनच दिलं. आश्वासन देत आहे पण हे करत नाही. त्याच्यामुळं आज जो क्रुझरवाला ड्रायव्हर आहे तो खेड्यापाड्यात अशाही ठिकाणी जातो जिथे शासनाची बस जात नाही, सर्वसामान्य लोकांची सेवा करतो. आणि विशेष म्हणलं तर सर्वात जास्त म्हणजे शेतकरी जे लेकरे ह्याच्यामध्ये म्हणजे जय संघर्ष चालक मालक सामाजिक संस्थेसाठी वारंवार आंदोलन केले जात आहेत, शासन दरबारी निवेदन दिले जात आहेत,
परंतु आतापर्यंत ह्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही आहे. त्यामुळे आज आमचा हा सगळा वाहन चालक आणि मालक रस्त्यावर उतरलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. वाहन चालकांच्या कुटुंबासाठी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व्हावी हे अतिशय गरजेचं आहे. आणि ऑनलाईन चालन भरण्याची जी पद्धत आहे ती शासनाने बंद करावी. त्याच्यामध्ये शिथिलीकरण आणावं आणि कायमस्वरूपी ती बंद करावी जसं पूर्वी चालत होतं अशा पद्धतीने ते करण्यात यावं. आणि त्यामुळे हे आमचं जे आंदोलन आहे हे अतिशय कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने आम्ही करतोय. आणि राज्य शासनाने याचा अतिशय गंभीरपणे विचार करावा, नाहीतर मग आमची पुढची तयारी. मुंडेश्वर केळगाव महादेव मंदिर सभागृहात संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सिल्लोड तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न झाली. मुंडेश्वर केळगाव महादेव मंदिराचे दर्शन घेऊन संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर बालाजी जाधव, प्रदेश संघटक रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, प्राध्यापक राहुल ताटे, प्रदेशाध्यक्ष विजय पवार, तालुका अध्यक्ष सिल्लोड वायाळ, सचिन राऊत शिवना, विशाल काळे, विशाल आहिर आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व केळगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर ज्ञानेश्वर शिंदे शाखा प्रमुख, रवींद्र मुळे, धनाजी गरुड, श्रीराम मुळे, शेषराव खोल्ले, नितीन माकोडे, मनीष जाधव, समाधान पवार, कृष्णा कोठाळे आणि सर्व गावातील नागरिक उपस्थित होते. एडियन साठी प्रतिनिधी विनोद जगताप शिवना. मला दगा देऊन गेले, मला धोका दिला, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे आले, त्यामुळे तुम्ही नक्कीच लीडर आहात, तुम्ही नक्कीच महाराष्ट्राचं भवितव्य आहात, तुम्ही नक्कीच समाजाला सोडणारे उद्गार. मिलिंद नागसेनवन स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल येथे आम्ही भारताचे लोक हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भारतीय राज्यघटनेचे प्रस्ताविकाचे यावेळी लेखन करण्यात आले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या मिलिंद नागसेनवन स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल येथे जागतिक लोकशाही दिनानिमित्त आम्ही भारताचे लोक हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सुबक हस्ताक्षरात भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविकाचे लेखन त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिले. यावेळी मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक, शिक्षक भीमराव गायकवाड, योगेश पवार, के डी केळकर, सचिन निकम, इंजिनियर अविनाश कांबळे, ॲडव्होकेट हेमंत मोरे, सुमित नावकर, प्रसेनजीत गायकवाड आदींची उपस्थिती होती. स्पर्धेचे पारितोषिक वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या स्पर्धेनंतर आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन स्तरावर अशाच स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मिलिंद नागसेनवन स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र त्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. निमंत्रण पत्रिकेच्या नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न. दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन. आजचं बातमीपत्र इथेच संपतंय. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा तुमच्या हक्काचं एडियन बातमीपत्र.